आज आपण डोमशेकचा अर्धा किलोचा पाइन ॲपल रसमलई केक पाहणार आहोत हा केक कसा झाला आहे हे तुम्हीच मला कमेंट करून सांगा आणि कसा बनवला आहे हे मी तुम्हाला दाखवते तर इथे मी घेतलेला आहे पायन फ्लेवरचा केक स्पॉन्ज हा मी सहा इंचाच्या टीनमध्ये बेक करून घेतलेला आहे आणि त्यासाठी मी दोनशे एम एल क्रीम वापरलेली आहे बीट करून आणि दोनशे ग्राम प्रीमिक्स घेतलेला आहे त्याचे तीन लेअर्स बनवलेले आहेत आणि आता आपण त्याला करतो आहे सोकिंग सोकिंग केल्याच्यानंतर इथे मी चुकून रसमलाईचं क्रश वापरलं होतं आता तुम्हाला रसमलाईचा क्रश माहीत असेल तर रसमलाईमध्ये याच्यामध्ये जे छोटे छोटे पार्टिकल्स दिसत आहेत काही काही तुकडे दिसत आहेत तर ते आहेत ड्रायफ्रूट्सचे इथे बघा हे आहे पायनॅप्पल आणि हे आहे रसमलाई चुकून दोन्हीही बॉटल्स सेम होत्या पायनॅप्पलच्याच केकमध्ये मी रसमलाई केक टाकून देईल रसमलाई क्रश टाकून दिलं पहिल्या लेअरला आता तुम्हाला फरक लक्षात येईल सेकंड लेअरला मी रसमल पायनॅपल क्रश वापरणार आहे कधी कधी असं होतं घाईमध्ये आपण घाईमध्ये काही गोष्टी करायला जातो आणि सध्या तुम्हाला माहीत आहे आपल्या धनश्री केक्सवरती व्हिडिओज थोडेसे डिले होत आहेत कारण काहीच नाही तब्येत थोडीशी डाऊन आहे डाऊन म्हणजे खूप असं जास्त काही नाही फक्त जो आवाज आहे तर तो माझा खराब झाला होता आता इथे बघा इथे मी पायनॅपल क्रश वापरलं आहे आणि त्यामध्ये एकही एक कुठलाही कण नाही आहे म्हणजे हे प्लेन पायनॅपल आहे आणि जे पहिल्या लेअरला वापरलं ले, ते रसमलाई होतं म्हणजे हा केक जो आहे तो झाला आपला रसमलाई पायनॅपल केक किंवा पायनॅप्पल रसमलाई केक आता हे केक मी कस्टमरला देईल त्यांना कसा लागेल माहीत नाही जर ओरड आली तर मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेन तर बघा या पद्धतीने डोमशेप आला होता केकला म्हटलं चला कधी कधी कसं होतं डोम शेप नसतो आणि आपल्याला डोमशेपचा केक करायचा असतो आता या केकला व्यवस्थित डोमशेप आला होता म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करावं तर या पद्धतीने सगळीकडून केक जो आहे तो मी क्रीमने कवर केलेला आहे आणि थोडा वेळासाठी सेटसुद्धा करून घेणार आहे जेणेकरून पुन्हा एकदा मला डोमशेप केक द्यायला छान असं आ, सेट होईल म्हणजे क्रीममध्ये क्रीम मिक्स होणार नाही आणि या पद्धतीने बघा एक प्लास्टिकचं कार्ड मी घेतलेलं आहे प्लॅस्टिकचं शीट घेतलेलं आहे आणि त्याने छान असा केक जो आहे तर तो प्लेन करून घेणार आहे चुकून केकमध्ये दोन क्रश टाकले जातात तुमच्या बाबतीत असं झालं आहे का हे बघा कसं असतं जे माझ्या बाबतीत घडतं ते मी तुमच्याशी शेअर करत असते Uh, काही काहींना असंही वाटतं की हे मुद्दाम करतात पण खरोखर -कर असं नाही झालं चुकून मी रसमलाईचाच क्रश वापरला पहिल्या लेअरला आणि दुसऱ्या लेअरला पायनॅपल वापरला आणि विशेष म्हणजे कस्टमरची काहीही ऑर्डरसुद्धा आली नाही अजिबात ऑर्डर काय म्हणतात का त्यांची ओरड आली नाही माझ्याकडे की असा झाला तसा झाला केक छान झाला इतका आलं फक्त तर आता सेट करून झाल्यावर आपण पुन्हा फिनिशिंग करून घेणार आहोत कसं होतं शेपला थोडासा फिनिशिंगला जास्त क्रीम जाते पण जेव्हा मी स्लाईस ठेवत असते त्या साईडने थोड्या प्रेस करते म्हणजे बरोबर मधल्या साईडला थोडा डेम शेप येतो आणि जी वरची सगळ्यात स्लाईस असते ती सगळ्यात वरतून ठेवायची म्हणजे काय होऊन जातं की आपल्या दोन्हीही केक्सला किंवा पूर्ण केकला शेप येतो आणि ज्या क्रीमने आपल्याला अगदी डोमशेप द्यावा लागतो जास्त क्रीम वापरून ती तिथे क्रीम आपल्याला लावावी लागत नाही वापरावी लागत नाही तर या पद्धतीने येलो कलरच्या क्रीमने मी पूर्ण केक आ, कवर करून घेणार आहे ॲक्च्युली हा केक मला फार सुंदर करायचा होता पण झालं असं की मी क्रश दोन लेअरला दोन क्रश टाकून बसले आणि मी फार म्हणजे मलाही थोडंसं वाईट वाटलं कारण म्हटलं जर का कस्टमरची काही ओढ ओरड आली तर आता काय करायचं त्याच्यामुळे जी डिझाईन करायची होती तीही मी थोडक्यात विसरून गेले आणि अगदी सिम्पल साधी अशी डिझाईन मी तयार केली तीसुद्धा तुम्हाला आवडणार आहे एक वेगळं कॉम्बिनेशन आपण इथे करतो आहे तर आता इथे फिनिशिंग झालेली आहे खूप सुंदर अशी फिनिशिंग प्रॉपर करायची आहे आपल्या केकची डिझाईन आणि फिनिशिंग जर का कस्टमरला आवडली तर खरोखर कस्टमर आपल्याकडे पुन्हा पुन्हा येतो तर या पद्धतीने बघा तुम्ही बघत असाल तर एक प्लास्टिकचं कार्ड मी इथे यूज करते मार्केटमध्ये हे स्क्रेपर्स अव्हेलेबल आहेत नसतील तर तुम्ही पत्त्यांच्या कॅटमधलं एखादं वापरू शकता एखादा पत्ता किंवा एखादं खराब झालेलं ए टी एम वापरू शकता किंवा फोल्डर फाईल असते थोडीशी तिरतला एक पीस वापरून वापरू शकता तर या पद्धतीने बघा सगळीकडून छान अशी फिनिशिंग करून घेतली आणि आता मी घेतलेला आहे झिक झॅक स्क्रेपर झिग झॅक स्क्रेपरने काय करायचं आहे पूर्ण केकला मी स्क्रेप करून घेतलं आहे जी एक्स्ट्राची क्रीम आहे तीही निघून येईल आणि छान अशी डिझाईन आपल्या केकवरती पडली जाईल तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे करायचा होता वेगळाच आणि झाला वेगळाच आणि त्यातल्या त्यात पायनॅपल रसमलाई म्हणजे काय एक वेगळंच कॉम्बिनेशन तिसरंच होऊन बसलं करायला एक गेले आणि झालं एक या पद्धतीचं झालं म्हटलं तरी चालेल कधी कधी असं होतं प्रत्येकाच्या जा बाबतीत झालेलं असेल कदाचित तुमच्याही बाबतीत झालं असेल आणि आता पायपिंग बॅगमध्ये मी थोडासा पिंक कलर टाकून घेतला होता आणि त्यातच मी राहिलेली येलो कलरची क्रीम भरून घेतली इथे तुम्ही एन टू किंवा एन वन कोणतंही नोझल वापरू शकता पण जो शेड आलेला आहे तो अप्रतिम आला होता पिंक आणि येलो कलरचं कॉम्बिनेशन इथे दिसत होतं तर हीसुद्धा डिझाईन काढताना थोडंसं माझ्याकडून गफलत झाली असं केक करतानाच पूर्ण डिस्टर्ब झाले तुमच्याशी तरीही तो शेअर केला आहे होप यू गाईज केक तुम्हाला आवडलाच असेल आणि जर का आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय